सहकार महर्षी स्वर्गीय श्यामराव अण्णा पाटील यड्रावकर यांनी स्थापन केलेल्या आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या यड्राव बँकेनं गेल्या आर्थिक वर्षात व्यवसाय वृद्धी आणि विस्तारासह ग्राहकांना नूतन अद्ययावत डिजिटल बँकिंग सेवा आणि सुविधा देत लक्षणीय प्रगती केली आहे. आता लवकरच ही बँक मल्टीस्टेट करण्यात येईल असा यड्राव बँकेचे चेअरमन अजय राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर केलं. जयसिंगपूर इथं द मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात यड्राव बँकेची 31वी वार्षिक सभा झाली. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह रत्नाप्पांना कुंभार, पंचांगा साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदुम प्रमुख उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सहकार रत्न स्वर्गीय श्यामराव अण्णा पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. बँकेचे व्हाईस चेअरमन दिलीप मगदुम यांनी स्वागत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी विषयपत्रिकेचं वाचन केलं. सभेत सर्वच 13 विषयांना सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बँकेच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले, बँकेने 182 कोटींच्या ठेवी पूर्ण केल्या आहेत. बँकेने 300 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून बँक लवकरच स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत होईल. बँकेच्या सभासदांना 9% प्रमाणे लाभांश देण्यास मंजुरी दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा बँकेच्या वतीनं सन्मान करण्यात आला. सभेसाठी शरद कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर, लेखापरीक्षक व्ही के बस्तवाडे, बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे सदस्य अनिल बागणे, आशिष मुरचिट्टे, कुमार उपाध्ये, शरद साखर कारखान्याचे पदाधिकारी, बँकेचे संचालक भरतकुमार चौगुले, धन्यकुमार पाटील पारास, वैभव कर्वे, प्रशांत अपिने, प्रदीप चौगुले, त्रिशला पाटील यड्रावकर, कल्पना मोरे, तज्ज्ञ संचालक सचिन देशिंगे आदी उपस्थित होते. नेक्स्ट मराठी TV साठी शिरोळहून इकबाल इनामदार.